नमस्कार, कृपाली बोराडे रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत चॉकलेट ट्रफल केक कसा बनवायचा याची रेसिपी। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक कप चॉकलेटचं प्रीमिक्स वापरलेलं आहे अर्धा किलो केकसाठी। यानंतर आपण यामध्ये एक ते दीड चमचा तेल घालून घेणार आहोत आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून आपण याचं एक बॅटर बनवून घेणार आहोत। हे बॅटर आपल्याला खूप घट्टही करायचं नाही आहे आणि खूप पातळही करायचं नाही आहे। इथे आपलं केकचं बॅटर तयार आहे। केक टीनला देखील मी तेल आणि बटर पेपर लावून घेतलेलं आहे आणि हे बॅटर आपण केक टीन मध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे। हा केक टीन आपल्याला टॅप करून घ्यायचा आहे 2 ते 3 वेळा। इथे मी कढई प्रीहीट करून घेतलेली आहे 10 मिनिटांपर्यंत आहे फ्लेम वरती। यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे आणि हा केक टीन आपण त्या स्टँड वरती ठेवून देणार आहोत। आपल्याला पहिले 10 मिनिटं हाय फ्लेमवरती आणि नंतरचे 20 मिनिटं आपल्याला लो फ्लेमवरती केक बेक करून घ्यायचा आहे। इथे माझा केक बेक झालेला आहे, आपली काडीही क्लीन आलेली आहे, म्हणजे आपला केक खूप मस्त बेक झालेला आहे। केक थंड होत आहे तोपर्यंत आपण व्हिपक्रीम फेटायला घेऊया। मी इथे 1 कप व्हिपक्रीम वापरलेली आहे। जेव्हा आपल्याला केक बनवायचा आहे त्याच्या आपण 1 तास आधी ही क्रीम फ्रीजरच्या बाहेर काढून घ्यायची, म्हणजे यामध्ये कोणतेही आईस्क्यूब राहणार नाही आहेत। अशा पद्धतीने आपण ही व्हिपक्रीम फेटून घेणार आहोत। अगदी 5 ते 6 मिनिटांमध्ये ही आपली क्रीम फेटली जाते। मी पाहू शकता आपल्या क्रीमला लेयर्स देखील पडायला चालू झालेले आहेत। इथे मी 5 ते 6 मिनिटांपर्यंत क्रीम फेटून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता बाउल देखील मी उलटा करून दाखवलेला आहे। इथे आपला केकही थंड झालेला आहे, याच्या आपण लेयर्स काढून घेणार आहोत। यासाठी मी सुरीने सुरुवातीला खाचा पाडून घेत आहे आणि नंतर या खाचांमध्ये आपण दोरा घालून ह्या लेयर्स अलगदपणे काढून घेणार आहोत। आपले दोन्ही हात विरुद्ध दिशेने ओढायचे, म्हणजे ह्या लेयर्स आपल्या खूप सहजपणे निघतात। इथे आपल्या दोन्ही लेयर्स तयार आहेत। शुगर सिरप बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये 2 चमचे पिठी साखर टाकलेली आहे। तुम्ही पिठी साखरऐवजी साधी साखर देखील वापरू शकता। आपला हा केक चॉकलेट फ्लेवरचा आहे, यामुळे मी इथे 3 ते 4 ड्रॉप चॉकलेट फ्लेवरचं इसेन्स वापरलेलं आहे। इथे आपला शुगर सिरप तयार झालेला आहे। मी केक बोर्डवरती थोडीशी व्हिपक्रीम लावलेली आहे। यानंतर कट केलेली पहिली लेयर ठेवून देऊया आपण। सर्व साईडने आपण शुगर सिरप लावून घ्यायचं। यानंतर व्हिपक्रीम, जर तुम्हाला माझी ही ट्रफल केकची रेसिपी आवडली तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर लाईक करा, कमेंट्स करा। यानंतर आपण इथे यावरती चॉकलेट सॉस वापरणार आहोत। हा सॉस आपण सर्व साईडने स्पॅच्युलाने लावून घेणार आहोत।
यानंतर जो आपला खालचा भाग होता तो मी असा प्लेन साइडने वरती करून घेतलेला आहे, म्हणजे आपला केकची फिनिशिंग एकदम मस्त येते। याला देखील आपण शुगर सिरपने सोप करून घेणार आहोत सर्व साइडने। यानंतर आपण व्हिपक्रीमने सर्व केक कोट करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता खूपच सहज आणि इजी ही फिनिशिंग आपली झालेली आहे। आपण हा केक फ्रीजमध्ये 10 मिनिटांसाठी ठेवून देणार आहोत। आपला केक थंड होत आहे तोपर्यंत आपण इथे चॉकलेट गणाश बनवून घेणार आहोत। यासाठी मी इथे डार्क कंपाउंड चॉकलेट कट करून घेतलेले आहे अर्धी वाटी, आणि हे चॉकलेट आपल्याला पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचं आहे। यासाठी मी खाली एका भांड्यामध्ये गरम पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चॉकलेटचा बाउल ठेवलेला आहे। अगदी 5 मिनिटांमध्ये ही चॉकलेट मेल्ट होते। यामध्येच मी थोडीशी व्हिपक्रीम घातलेली आहे आणि 1 ते 1.5 चमचा न्यूट्रल जेल घालायचा आहे आपल्याला, म्हणजे आपल्या केकला खूप मस्त अशी चकाकी येते। हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता इथे आपलं चॉकलेट गणाश देखील तयार झालेलं आहे। हे आपल्याला 5 मिनिटांनंतर थंड झाल्यावरती केकवरती अप्लाय करून घ्यायचं आहे। आपल्याला चॉकलेट गणाश हे केकवरती टाकल्यानंतर खूप फास्ट प्रोसेस करायची आहे, नाहीतर आपले हे गणाश घट्ट होऊ शकतं आणि फिनिशिंग व्यवस्थित येत नाही आहे। मी अशा पद्धतीने केकवरती हे चॉकलेट गणाश टाकून घेतलेलं आहे। हा केक मी 5 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवलेला आहे। जे आपलं चॉकलेट गणाश शिल्लक होतं ते मी व्हिपक्रीममध्ये टाकलेलं आहे आणि ही क्रीम आपल्याला एकदा आणखी फेटून घ्यायची आहे। यानंतर ही फेटलेली क्रीम आहे ती पाइपिंग बॅगमध्ये भरून घेतलेली आहे मी। मी इथे रोजचं नोझल वापरलेलं आहे डेकोरेशनसाठी। इथे तुम्ही डेकोरेशन हे तुमच्या चॉईसने देखील करू शकता। आपली इथे सर्व फ्लॉवर्स काढून झालेली आहेत। आपली सर्व फ्लॉवर्स काढून झालेली आहेत। इथे मी चॉकलेट डेकोरेशन वापरलेलं आहे टॉपर ठेवण्यासाठी। हे चॉकलेट डेकोरेशन कसं करायचं याचा व्हिडिओ मी नक्की शेअर करेल। यानंतर शुगर बॉल, हा माझा केक ॲनिव्हर्सरीचा आहे, यामुळे मी इथे एक टॉपर ठेवलेला आहे ॲनिव्हर्सरीचं। खूपच मस्त आणि अट्रॅक्टिव्ह असा हा आपला केक तयार झालेला आहे। तर आज तुम्ही वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन आणि छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।